जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रीय बंजारा टायगर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुका यांच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। सेवालाल जयंतीच्या वेळी नामदार महाजनांनी बंजारा, मराठा, मागासवर्गीय आणि मातंग समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांच्या भावना दुखावल्यामुळे नामदार महाजन यांनी सर्व समाजातील घटकांची माफी मागावी अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली। तर मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथराव खडसे यांच्या परिवाराबद्दल संतापजनक विधान केल्यामुळे नामदार महाजन यांचा निषेध करत त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। काल या राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी यांनी आमचे आदरणीय कर्तव्यदक्ष नेते एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या व मुलाच्या निधनाच्या बाबतीत जे गैरवाक्य केले त्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व फ्रंटलतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो, जाहीर खेद व्यक्त करतो। अतिशय घाणेरडा प्रकार राजकारणामध्ये या राज्यकर्त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून होताना या राज्यात दिसतो आहे। कुठेही विकासाचं काम दिसत नाही, नवीन नवीन काहीतरी कोरून काढून जुने मुद्दे काढायचे आणि त्यावर जनतेचं लक्ष विचलित करायचं। आज जामनेर तालुक्यामध्ये बहुतांशी गावं असे आहेत की तिथे रस्ते खड्डे पडलेले आहेत, गटारींचा अभाव आहे, अनेक पेशंट खोकल्यानी, सर्दीनी, वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत। कुठल्याही आरोग्याची सुविधा यांच्याकडून उपलब्ध होऊ शकत नाही। गावागावात पाणी पुरवठा नाही। कुंभारी खुर्द असेल, नावापूर तांडा असेल, अनेक गावं सांगता येतील की तिथे अजून पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था नाही। वास्तविक पाहता तालुक्याच्या अपेक्षा फार वेगळ्या होत्या की आपल्या प्रतिनिधींना ग्रामविकास खातं मिळालं, मंत्री झालं, आता प्रत्येक खेड्यापाड्यात सार्वजनिक ग्रामविकासच्या माध्यमातून विकास होईल, पण कुठलाही विकास दिसत नाही, उलट भकास जास्त होतो आहे। आणि ते लक्ष विकासापासून लक्ष विचलित करण्यासाठी आणि सरकारी कुठलंही काम विकासाचं न करता लोकांचं लक्ष ह्या नेत्यावर चिखलफेक, त्या नेत्यावर चिखलफेक, खोटे नाटे आरोप करायचे, हा या ईडी सरकारचा धंदा झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे। नाथा भाऊंचा मुलगा गेला, त्या कुटुंबाला, त्या कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्यांना काय त्यावेळी दुःख झालं। एकुलता एक मुलगा, त्यांनी आत्महत्या केलेली होती, हे निष्पन्न त्यावेळेस झालेलं आहे। तरी त्यावर उकळून कोरून काढून काहीतरी लोकांपुढे वेगवेगळे संभ्रम निर्माण करण्याचं आणि एका आदर्श नेत्याचं, कर्तव्यदक्ष नेत्याचं चारित्र्य हनन करण्याचं, त्यांच्या समाजामध्ये, त्यांची जिल्ह्यामध्ये, जनतेमध्ये बदनामी करण्याचं सातत्याने षडयंत्र, या रिकाम्या कामांमध्ये हे मंत्री लक्ष घालतात, विकासाच्या कामांमध्ये कोणी लक्ष घालत नाही। या गोष्टीचे आम्ही निंदनीय शब्दसुद्धा अपुरे आहेत अशा शब्दात यांची निंदा करतो, यांचा निषेध करतो, यांचा तीव्र धिक्कार करतो। धन्यवाद। आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या वतीने, म्हणजे बंजारा टायगर्सच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब जामनेर यांना निवेदन दिलं की बंजारा समाजाची बदनामी थांबविण्यात यावी। गेल्या 4-5 दिवसापासून आम्ही पाहतोय की ह्या जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला बदनाम करण्याचं काम इथं सुरू आहे। कारण का तर गेल्या 17 तारखेला बंजारा समाजाचा, राष्ट्रवादीचा एक मेळावा होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आदरणीय ह्या महाराष्ट्राचे नेते, या जिल्ह्याचे नेते, माजी मंत्री एकनाथरावजी खडसे साहेब यांनी जे काही विधान केलं त्या विधानाचा चुकीचा विपर्यास करून, त्या शब्दाची तोडफोड करून या बंजारा समाजाला बदनाम करण्याचं काम आणि एकनाथरावजी खडसे यांना बदनाम करण्याचं काम आमच्या स्थानिक काही बंजारा समाजाच्या लोकांना हाताशी धरून हे करण्यात आलं। वास्तविक पाहता बंजारा समाज हा दारूपासून दूर कसा गेला पाहिजे, व्यसनापासून दूर कसा गेला पाहिजे असं म्हणण्याचा अर्थ हा नाताभाऊंचा होता। तरी देखील एक मोठ्या मनाच्या नेत्याने त्यांनी माफी मागितली, समाजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांचा शब्द त्यांनी मागे घेतला। पण आमच्या असं निदर्शनात आलं की नाताभाऊंची क्लिप व्हायरल झाल्यानंतर पुन्हा तशीच एक क्लिप व्हायरल झाली आणि त्या कार्यक्रमात देखील आम्ही होतो की गिरीशभाऊ महाजन यांनी 15 फेब्रुवारी 2021 रोजी संत सेवालाल महाराज जयंतीच्या कार्यक्रमामध्ये येथील तरुणांना
असं संबोधून सांगितलं होतं की आपल्या जिल्ह्याचेच नव्हे तर बंजारा समाजाचे असतील, कोणत्याही समाजाचे असतील, हे सर्व प्रकारचे तरुण, मग ते सेवालाल जयंती असेल, अण्णाभाऊ साठे जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब जयंती असेल, किंवा शिवजयंती असेल, किंवा गणेशोत्सव किंवा दुर्गोत्सव असेल, त्या प्रत्येक ठिकाणी हा तरुण मद्यधुंद होऊन वेगवेगळ्या नको त्या गाण्यावर नाचत असतो आणि संध्याकाळी बिअर बारमध्ये दारू पित असतो, धिंगाणा करत असतो, असं त्यांनी सांगितलं. मग जर नाथाभाऊ खडसे जर चुकीचं बोलले असतील तर गिरीशभाऊ महाजन देखील चुकीचं बोलले. ज्याप्रमाणे नाथाभाऊ खडसे यांनी माफी मागितली आहे त्याप्रमाणे गिरीशभाऊ महाजन यांनी सुद्धा फक्त बंजारा समाजाचीच नव्हे तर संपूर्ण मराठा समाजाची, मातंग समाजाची, दलित आदिवासींची आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही देखील आंदोलन करू शकतो. जर बंजारा समाज एका अर्थाने आंदोलन करत असेल तर दुसऱ्या अर्थाने देखील आंदोलन करू शकतो. आमच्या समाजातील काही लोकांचे डोके भडकवण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे. तुम्हाला जर काम द्यायचं असेल मग बेरोजगारीवर, महागाईवर तुम्ही का नाही आंदोलन केलं? ह्या जिल्ह्यामध्ये, ह्या जामनेर तालुक्यामध्ये, ह्या मतदारसंघामध्ये तांड्यांची 30 वर्षामध्ये आपणच आमदार आहात, काय हालत आहे, काय विकास झालेला आहे, त्यावर तुमचे डोके फिरत नाही का? मग एखादं कोणी काही बोललं असेल तर त्याचा एक विपर्यास अर्थ करून जर बंजारा समाजाला बदनाम करण्याचं काम होत असेल तर आता बघा तुम्ही, बंजारा समाजाचा कोणताही मोठा नेता ज्याला ही गोष्ट माहीत आहे त्यांनी आंदोलन केलेलं नाही आहे. त्यांचेच काही कार्यकर्ते ज्यांना जे काही लाभार्थी आहेत त्यांनीच हे आंदोलन केलेलं आहे. आम्ही सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा इतर संघटनांचे पदाधिकारी असतील यांनी इथं कुठेही आंदोलन केलेलं नाही आहे. त्यामुळे दाखल करण्यात आलेले असे लोक पुढे, त्यामुळे ज्या लोकांनी ह्या समाजाला हाताशी धरलेला आहे, हा समाज याच्या पुढे कोणाच्या पायथ्याशी किंवा कोणाच्या याच्यात भ्रमामध्ये येणार नाही आहे. त्यामुळे बंजारा समाज आता सावध झालेला आहे. परंतु वेळोवेळी बंजारा समाजाला हाताशी धरून काहीतरी वेगळे कार्य करत असतील तर बंजारा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हान मी राष्ट्रीय बंजारा टायगर्सचा अध्यक्ष आत्माराम जाधव या नात्याने आपणास देत आहे. आणि याद राखा, जर माफी नाही मागितली तर तीव्र आंदोलन आमच्या वतीने छेडण्यात येईल. धन्यवाद. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.